गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठाला आपण ब बद आणि ब गर्जी या व्यंजनाचे लेखन कसे करायचं हे पाहिलं. आज आपण त्याच्या पुढचे व्यंजन पाहणार आहोत. आज आपण जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे म मका, म मका, य यज्ञ, य यज्ञ. आज आपण या दोन व्यंजनाचे लेखन कसे करायचं हे पाहूया. आपण मगर्जी या व्यंजनाचे लेखन केले आहे, मग कसं आपण हे बघू. या प्रकारे आपण भ भर्जी हे व्यंजन पाहिलेलं. या व्यंजनचा आपण इथे वापर करून म मका या व्यंजनचं लेखन करायचं आहे. इथे बघा, पहिली उभी रेषा द्यायची. इथे काय द्यायची आहे? उभी रेषा. या उभ्या रेषेला जोडून इथे लगेच अर्ध गोलाकार रेषा द्यायची आहे. इथे काय दिली आपण? उभ्या रेषेला जोडून ही अर्ध गोलाकार रेषा आणि त्याला जोडून ही आडवी रेषा, ही उभी रेषा. हे आपलं व्यंजन झालं म मका. बघा ब गर्जी, त्याच्यामध्ये फक्त आपण इथून गोलाकार रेषा, ह्या गोलाकार रेषा दोनदा दिल्या होत्या, पण ह्याच्या या व्यंजनमध्ये ही गोलाकार रेषा आपल्याला एकदाच द्यायची. उभी रेषा, त्याला जोडून गोलाकार रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, म मका. उभी रेषा, गोलाकार रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, की आपले व्यंजन झालं म मका. आता आपले जेवढे टिंब दिले होते ते गिरून झालेले आहेत. आता आपण प्रत्यक्ष लिहिण्याचा प्रयत्न करूया. उभी रेषा, ही जी उभी रेषा जगात आहे ती निम्नापेक्षा थोडी जास्त द्यायची, थोडी खालपर्यंत द्यायची, पण खालच्या रेषेला जोडायची नाही आहे. इथे गोलाकार रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, उभी रेषा, अर्ध गोलाकार रेषा, आडवी रेषा, उभी रेषा, हे आपले व्यंजन झालं व मका. म मका या व्यंजनाचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. मग आता म पासून येणारे शब्द पाहूया. म मका, म मका, म मगर, म मगर, म मंदिर, म मंदिर, म मन, म मन. आता हे झालं म. आता त्याच्या पुढचं आपण जे व्यंजन पाहणार आहोत ते आहे यज्ञ. आपलं ख खुड हे व्यंजन झालेले पाहू. बघा या प्रकारचं आपण ख खडू हे व्यंजन पाहिलेलं आहे. यासारखंच आपल्याला यज्ञ हे व्यंजन काढायचं आहे. फक्त फरक काय आहे ते मी तुम्हाला सांगते. आधी पहा, अर्ध गोलाकार रेषा. ही काय झाली आपण? अर्ध गोलाकार रेषा. त्यानंतर विविध आकाराच्या रेषेमध्ये एक रेषा तुम्हाला अशी शिकवली होती पहा, ही अशी विविध आकाराची रेषा आणि त्याला जोडून उभी रेषा, आडवी रेषा, हे व्यंजन झालं आपलं य यज्ञ. आता ख मध्ये नियमध्ये काय फरक आहे? ख च्या पोटामध्ये आपण अर्ध गोलाकार रेषा दिलेली आहे. ख च्या पोटामध्ये ही अर्ध गोलाकार रेषा दिली आहे. फक्त य च्या पोटामध्ये ही अर्ध गोलाकार रेषा द्यायची नाही आहे. हा फक्त एवढा फरक आहे, पण लक्षात ठेवायचं, गडबडायचं नाही आहे. हे कुठलं व्यंजन आहे? ख. आणि हे कुठलं व्यंजन आहे? य. पुन्हा पाहूया. अर्ध गोलाकार रेषा, विविध आकाराची रेषा, उभी रेषा, य यज्ञ. अर्ध गोलाकार रेषा, विविध आकाराची रेषा, उभी रेषा, य यज्ञ. म्हणजे टिंब आपले गिरून झालेले आहेत. आता प्रत्यक्ष लिहूया. चला, आडवी रेषा, त्याला लगेच जोडून ही विविध आकाराची रेषा आणि ही उभी रेषा, ही विविध आकाराची रेषा फक्त थोडी वरपर्यंत न्यायची आहे आणि आपली शिरोरेषा. अर्ध गोलाकार रेषा, विविध आकाराची रेषा, उभी रेषा, हे आपले व्यंजन झालं य यज्ञ. मग आता यापासून येणारे शब्द पाहूया.
यश य यश आज आपण म आणि य या दोन यांचं लेखन कसं करायचं हे पाहिलं. त्याच्या पुढचे व्यंजन आपण उद्या पाहू. धन्यवाद.